राज्य में हर तरफ बारिश का कहर जारी है। उसी के सिलसिले में सभी जिलाधिकारी नागरिकों को सतर्क रहने की तथा घर में रहने की अपील कर रहे हैं। उसी के चलते गोंदिया के जिलाधिकारी नैना गुंडे ने नागरिकों को आह्वान कर खास ध्यान रखने के लिए कहा। नमस्कार, मैं नैना गुंडे, जिलाधिकारी गोंदिया। मागच्या 2-3 दिवसापासून जिल्ह्यामध्ये खूप मुसळधार पाऊस होत आहे आणि त्यासोबतच हवामान खात्याने पण या पुढील आठवड्यामध्ये खूप पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। यामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले, धरण, तलाव सगळीकडे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे आणि आजच 2 अतिशय वाईट घटना घडलेल्या आहेत। 4 मुलं नाल्याच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत। ही अतिशय दुःखद घटना आहे आणि जिल्हा प्रशासनामार्फत या 4 मुलांचा शोध घेण्याचं काम चालू आहे। तरी मी आपल्या सर्वांना विनंती करते की नद्या, नाले, धरण, तलाव इत्यादी या ठिकाणी विनाकारण जाऊ नये, पोहण्याचा प्रयत्न करू नये। पुलावरून जर पाणी वाहत असेल तर त्याच्यामध्ये आपली वाहने घालू नये, जेणेकरून वाहनांना धोका उत्पन्न होईल आणि तुमच्या जीवालाही धोका उत्पन्न होईल। तसेच नद्या, नाले, धरण इत्यादी इत्यादी ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह टाळावा, जेणेकरून आपल्याला हानी होणार नाही।